श्री स्वामी समर्थ, दिनांक 9 एप्रिल 2024 आहे गुढीपाडवा, आणि गुढीपाडव्यापासून आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. सगळ्यात महत्त्वाचं, या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच काही राशींसाठी राजयोग जुळून आलेला आहे. कोणत्या आहेत त्या राशी आणि त्यांना नवीन वर्षामध्ये कशा प्रकारचा लाभ होणार आहे, चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा, आणि स्वामी समर्थांचे तुम्ही भक्त असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर 9 एप्रिलपासून जे ग्रहमान तयार होत आहे, ज्याचा फायदा काही राशींना होणार आहे, त्यामध्ये कदाचित तुमची रास आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावा लागेल. एप्रिल महिना अनेक अर्थाने विशेष आहे आणि महत्त्वाचा आहे, कारण नवग्रहांचा राजा मानला गेलेला बुध ग्रह एप्रिल महिन्यात अस्तंगत होत आहे आणि मेष राशीमध्ये वक्री होत आहे. तसेच वक्री चलनाने मीन राशीतही प्रवेश करणार आहे. 9 एप्रिलला म्हणजे ज्या दिवशी गुढीपाडवा आहे त्या दिवशी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे दोन मोठे राजयोग जुळून येत आहेत. या दोन राजयोगांचं नाव आहे, एक म्हणजे बुध आदित्य राजयोग आणि दुसरं म्हणजे लक्ष्मीनारायण राजयोग. आता या राजयोगांचा लाभ होणारी पहिली रास आहे मेष रास. बुधादित्य आणि लक्ष्मीनारायण योगामुळे मेष राशीच्या लोकांची एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते, करिअरमध्ये त्यांना यश मिळू शकते, अनेकांना नोकरीच्या चांगल्या संधी देखील मिळतील. परदेश दौऱ्यावर जाण्याची तुमची इच्छा असेल, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तशी संधीसुद्धा चालून येऊ शकते. जोडीदाराबरोबर संबंध चांगले राहतील. कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार तुम्ही करू शकता. आता या राजयोगाचा लाभ होणारी दुसरी रास आहे वृषभ रास. लक्ष्मीनारायण आणि बुध आदित्य राजयोग वृषभ राशीसाठी कसा फायदेशीर ठरणार आहे ते बघूया. तर गुंतवणुकीतून वृषभ राशीच्या लोकांना लाभ होणार आहे. उत्पन्नाची नवनवीन साधने त्यांना मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा बँक बॅलन्स वाढणार आहे. तुमच्या मुलांच्या संदर्भात एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. शेअर बाजारामध्ये जर तुम्ही काम करत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नफा मिळू शकतो. तिसरी रास आहे सिंह रास. या राशीसाठी सुद्धा बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मीनारायण राजयोग लाभदायक आहे, कारण त्यांची मनोकामना पूर्ण होण्याचा हा काळ आहे. नवीन वाहन, जमीन खरेदी करण्याचे योग येऊ शकतात. व्यापारी वर्गसुद्धा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने विचार करू शकतो. कुटुंबातील व्यक्तीकडून त्यांना सहकार्य मिळेल. पूर्वनियोजित योजना सफल होतील. तर पाहूया पुढची रास. पुढची रास आहे कन्या रास. बुधादित्य राजयोग आणि लक्ष्मीनारायण राजयोगामुळे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होणार आहे. गुंतवणुकीतून त्यांना चांगला नफा बघायला मिळेल. नवीन वाहन, दुकान, जमीन किंवा एखादा फ्लॅट खरेदी करण्याची तुमची इच्छा असेल तर ती इच्छापूर्ती होण्याचा हा काळ आहे असे म्हटले तर चुकीचे नाही ठरणार. तुमच्या प्रतिष्ठेत सुद्धा वाढ होऊ शकते. तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. नोकरी बदलायची तुमची इच्छा असेल तर ती इच्छासुद्धा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. पुढची रास आहे वृश्चिक रास. या राशीला सुद्धा या दोन राजयोगांचा चांगला फायदा होणार आहे. मुख्यत्वे करून व्यवसाय करत असाल तर व्यवसायात नफा बघायला मिळेल. नवीन वाहन, नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत. आता जे विद्यार्थी आहेत, जे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत आहेत, त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत, त्यांची इच्छासुद्धा या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. नोकरदारांना मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. नोकरीमध्ये पद आणि प्रभाव नक्कीच पडेल. पुढची रास आहे मकर रास. मकर राशीसाठी मागचा काळ जरा खडतर होता, पण आता लक्ष्मीनारायण व बुध आदित्य राजयोगाने धनसंचय करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायाच्या क्षेत्रात नशिबाची साथ मिळेल. नवीन डावपेच आखण्यामध्ये यशस्वी व्हाल. चांगला नफा तुम्हाला मिळू शकेल. भावंडामध्ये चांगले संबंध राहू शकतील. कुटुंबात एखादे शुभ कार्य घडून येण्याचे योग आपल्याला दिसून येत आहे. मीन रास. या दोन योगांमुळे चांगले दिवस तुमच्या राशीला सुरू होतील. नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे.
नोकरीच्या नव्या संधी मिळतील, करिअरमध्ये चांगले यश मिळू शकते, व्यापारी असाल तर नफा कमवू शकाल, नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. एकूणच मीन राशीसाठी सुद्धा नवीन वर्ष गुढीपाडवा लाभदायक ठरणार आहे. तर या आहेत सात राशी ज्यांच्यासाठी गुढीपाडवा खास ठरणार आहे. या राशींना त्यांचा इच्छापूर्तीचा काळ बघायला मिळणार आहे. पण तुमची रास यात नसेल तर तुम्ही नाराज होऊ नका, कारण गुढीपाडव्यापासून तुमचा काळ चांगला जावा, अशी तुमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हीही ना उमेद न होता मेहनत करा आणि जिद्द न सोडता तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी तुम्ही प्राप्त करून घेऊ शकता. काळ बदलत असतो, आज या राशींसाठी चांगला काळ आहे, काही दिवसानंतर तुमच्या राशीसाठीही चांगला काळ येईल. हे निसर्गचक्र सतत फिरत राहणारे असते, त्यामुळे जास्त काळजी करू नका आणि आपले नियमित कर्म चांगले कर्म करत राहा, भाग्य नक्की साथ देईल. जय श्री स्वामी समर्थ.